आत्मराज्योत्सव तो पूजा करवाना पक्षे सर्वसुखी ही नमस्ते आत्म चावल ले लीजिए शिवरंदराभ्यान मामेश्वर अभ्यान मा सर्वे जल देवे देव ग्राम देव नमो नमा आदि नम रस्तु हूँ गणेश जी देव कपाल लीजिए पीछे आँखों को जल लगाइए आत्म जल ले लीजिए शुभाभ्यान आशीन मासे हरि ओम मनिलीनताप सिद्धि सिद्ध्यर्थम गणपति पुंगणे गणपति देव पुस्तपति वैष्णव नमो नमो वीरूपे देव विश्वरूप महाविश्वत वस्त्रम लीला को कुछ लग दीजिए दोनों तरफ गंधम स्वाम गंधर्वा स्वाम समुस्मागने क्षमा उच्चत गंधम चावल चढ़ा दीजिए अक्षराम तंदुलाम शुभ्राम कुंतरा की कामना विद्राम अक्षरा पक्षम राण परमेश्वर गणेश वरुणाम ध्यान सर्वोपचारार्थान्न समर्पयान हल्दी शंकु गुलाल चढ़ा दीजिए हरिद्रा काम का दीजिए गुलाल विवाह चंदन में चंद्र गुलाल नाना पर मंत्र जानी समर्पयामी चावल चढ़ा दीजिए सर्वोपचारार्थ अक्षदान्न समर्पयामी सकलोपचारार्थक्षदान्न समर्पयामी तांबुलार्थक्षदान्न समर्पयामी हिरण्यमित्राम दक्षिणाम समर्पयामी नमस्करोमि ॐ गणेभ्यो गणपतिर्षौ नमो नमो दाते भ्यौरातपतिर्षौ नमो नमो तत्सदीपावसुन्दरादिजयविजयदेवसाधुदेवसर्गादिकृति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 साध
टॉयलेट की अगर साइज बढ़ा दिया तो बाथरूम का भी काम कर नेशनल हाउसिंग बदला जाएगा एक्सटेंशन उनको आगे फ्यूचर ऊपर में भी बनाना है बनता है स्लैब वगैरह है सब स्लैब अटैच लैट्रिन अटैच लैट्रिन एक थोड़ा सा करावा लागेल तो वो क्या रहेगा
या कार्यक्रमासाठी आपले लोकप्रिय आमदार चिंगो संचेती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहे. त्यांचं फार घालून स्वागत श्री राजूभाऊ कटील. त्या स्कीमचं स्वरूप आहे म्हणजे ओपन स्पेस आहे, त्याला मी एक तुझ्यामध्ये एक रूम बांधू शकतो. प्रस्ताव आहे म्हणजे जो गाडा धारक आहे तो स्वतःहून पुढे बांधू शकतो, खोली वेग बांधू शकतो. स्लॅब आहे ना, स्लॅब आहे आणि वर स्लॅबच्या वर यांची खोली बांधू शकतो. त्यांच्या डिपेंड होतो. हा या संदर्भात आपले लोकप्रिय आमदार चिन्हो संचित एकदम शब्द बोलतील. आपल्या गृहनिर्माण विभागाचे माजी मंत्री आदरणीय सुरेश दादाजी जैन आज त्यांच्या कर्तृत्व पूर्वीच आपल्या या ठिकाणी सुरू व्हायला पाहिजे होती, परंतु काही सत्तांतर झाल्यानंतर थोड्याशा काही तांत्रिक अडचणी आल्या. त्या तांत्रिक अडचणीच्या भोवऱ्यामध्ये हा प्रकल्प थोडासा अटकलेला होता, म्हणून त्याची सुरुवात करणं हे कुठेतरी आपल्याला अडचणीचं जात होतं. कार्यादेश मिळून याला आता नुकतेच काही दिवस झाले आणि म्हणून आता आज जी अवस्था दिसते आहे आणि चार दिवसापूर्वी आणखी भयानक स्थिती होती की आता घरं इथे कुठे होणार अशा प्रकारची शंका प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. काय भाऊ आता एखाद्या टेकड्यावर आमचं घर देता नाही अशा प्रकारची भाई या ठिकाणी. लोकांचं स्वप्न पूर्ण होणार की आम्हाला जे घर दिलं भाऊनी 24 तास तुम्ही त्याच्याबद्दल मनामध्ये हे नेहमी चिरंतन अशा प्रकारचा तुमच्या मनात विषय राहणार आहे की नाही आम्हाला दिलेलं घर हे सर्व दृष्टी सर्व यांनी उपयुक्त आहे, योग्य आहे, वातावरण चांगलं आहे, परिसर चांगला आहे, हे सर्व आपल्याला मिळेल. आपल्याला या ठिकाणी भरीत भगीरथ प्रयत्नातून आपण हे करतो आहे एवढं आपण आणि म्हणून त्यांच्या कर्तृत्वाच्या बद्दल काही आज आपल्याला सांगण्याचा काही विशेष अशा प्रकारचं प्रयोजन नाही आहे. या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभाऊजी जोवरे सुद्धा आहेत की त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपल्या आता तिकडच्या ज्या दोन योजना आहेत त्याला ज्यादा विलंब होऊ नये, कारण की दादांना 5 वाजता मलकापूर सोडायचं आहे. तिकडे दादांना सुद्धा संध्याकाळच्या नंतर 7 वाजेनंतर कधी ते जेवण वगैरे घेतले याची कल्पना आहे आपल्या सर्वांना, म्हणून थोडासा वेळेचा आणि तिकडे घेतलेली कार्यक्रम त्यांनी मला आधीच विचारलं की आपला कार्यक्रम